इथं आहे माझ्याकडे ते मी वेबसाईटवरती गेले पहा इथं माझं अकाउंट आहे मी आपला वेळ जायला नको म्हणून मी वरतीच माझ्या वरतीच ते रिसोर्सेस आ, मी घेतलेले आहेत त्यांचं ते पुस्तक बुक इथं माझ्या याच्यावरती अकाउंटवरती घेतलेलं पाहित बुक असं दिसतंय तुम्हाला सगळ्यांना मी ॲनोटेशनमधून दाखवते तुम्हाला हे पाहिजे सर्कल बुक असं दिसतंय तुम्ही टीम प्रेझेन्स की असं नाव टाकलं तरी पण येईल किंवा मी तुम्हाला याचं पाठवते नंतर मी ते माझ्या अकाउंटवरती घेतलं आहे त्याला पब्लिश केलेलं आहे तुम्ही पाहू शकता माझ्या अकाउंटवरती जाऊन सुद्धा तर मी हे ओपन करते आता इथं त्यांनी त्याच्यामध्ये पहा त्यांचं नाव आहे इथं सर्कल्स माझं पहिल्यांदा आलंय आणि इतकं म्हणजे उदारमतवाद आहे याच्यामध्ये पहा या जिओ जेब्रामध्ये की असं याचं माझं दुसऱ्याने घेतलं वगैरे असं नाहीये तर त्यांचं नाव नंतर आलंय उलट माझं नाव पहिल्यांदा आलं खरं तर त्यांचं काम आहे सगळं पण तरीही माझं नाव सुरुवातीला आलंय त्यांचं नाव नंतर आलेलं आहे आपण कुणीही इतरांचे पण ऍपलेट्स वापरू शकतो असं उदार आपल्याला दिसतो पहा आता आपल्याला सगळं टर्मिनॉलॉजीपासून पासून पूर्ण आहे आपल्याला पाहायचं ते इन्स्क्राईब अँगल थेरम ओके इथं तुम्हाला दिसतंय पहा खाली गेला तर सगळे प्रॉपर्टीज आहे तिथं तुम्हाला जी प्रॉपर्टी पाहिजे तिथं जाऊ शकता इथं दिसतंय तुम्हाला तिथं मी जाऊन ती प्रॉपर्टी त्याच्यावर क्लिक केले तर तुम्हाला इन्स्क्रायबड अँगल थेरमशी रिलेटेड इथं ॲप्लेट दिसायला लागलेलं आहे ओके आता तुम्ही इथं स्क्रीन आपल्या मोबाईलवरती लॅपटॉपवरती कंप्युटरवरती माऊसवरने माऊसनी करणे आणि इथं मोबाईलवरती तर टचस्क्रीन करून पाहू शकतो इथं स्लाइड मी आहे स्लायडर लावलेला आहे पहा आणि तुम्हाला लक्षात येत असेल जो ब्लू अँगल आहे वरती तो इथं बरोबर पा किती वेळेस बसला आहे दोन आपण जी घेतली ती स्क्राईब अँगल इज हाफ ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क पण आपल्याला इथं माहित आहे सेंट्रल अँगल इक्वल टू इंटरसेप्टेड आर्क आहे आणि त्यांनी सेंट्रल अँगलशी रिलेटेड प्रॉपर्टी घेतली इतकंच आहे परत आपण जर त्याच्या पुढे गेलो तर त्यांनी क्वेश्चन टाकलेत तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता त्यांनी युट्यूबला त्याचा सायलेंट डेमो तीच तेच ऍपलेट इथं सायलेंट डेमो मध्ये इथं दाखवलेलं आहे त्यांनी युट्यूबला त्याचं जी आय एफ तयार करून त्यांनी ते आहे पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर तुम्हाला इथं चेक करता येऊ शकता परत तेच चेक युअर अँसर म्हणून अशा पद्धतीने अनेक तिथं तीच प्रॉपर्टी हे आपण पॉईंट बदलू पण शकतो पहा म्हणजे हा इन्स्क्राईब अँगल कुठं जरी असला तरी त्याच इंटरसेप्टेड आर्क मध्ये आपण जी प्रॉपर्टी पाहिली त्याची कॉररी पाहिली इन्स्क्राईब अँगल्स अँगल्स इन्स्क्राईब सेम आर्क आर कोंग्रेन हे जे आहे ते तुम्हाला हा पॉइंट मूव करून पाहता येतं आर्क चेंज करता येऊ शकते तुम्हाला आर्क लहान मोठी करता येऊन पाहू पाहू पाहता येऊ शकते अशा पद्धतीने हे तुम्हाला पाहता येऊ शकेल ओके त्याच्यानंतर एकच मिनिट मी डू नॉट डिस्टर्ब केलं ओके आता अशा पद्धतीने पुढं परत लॉक पॉइंट डी म्हटलंय आणि मग करा डी पहा पॉइंट लॉक केलाय फक्त तो फिरवला अशा पद्धतीने त्याचे वेगवेगळे त्यांनी प्रश्न दिलेले तुम्ही ते प्रश्न सोडू शकता डेमो आहे सायलेंट डेमो इथं ऍक्टिव्हिटी तुम्हाला करून पाहिजे द डायरेक्शन फॉर दिस ऍक्टिव्हिटी कॅन बी फाउंड बिलो द यूज रे टूल टू कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग रे विथ एन पॉईंट बी दॅट पासेस थ्रू ए एकच आहे याच्यामध्ये आता हे तुम्हाला कदाचित छोटं दिसत असेल तर थोडेशी अशा पद्धतीचं आपल्याला लॅपटॉपवरती किंवा कंप्युटरवरती किंवा टॅबवरती थोडंसं सोपं जातं हे असं ऍक्टिव्हिटी करून पाहू शकतो अँगल मेजर करून पाहू शकता तुम्ही इथं अँगल आलेला आहे परत तुम्ही इथं हे दोन हा अँगल सुद्धा तुम्ही मेजर करून पाहू शकता आणि इथं चेक करू शकता पहा हा शंभर आलेला आहे तिथं पन्नास पॉईंट टू टू आलेला आहे हा हंड्रेड पॉईंट फोर फोर आलेला आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला हे करून पाहता येऊ शकेल मोबाईलवरती थोडंसं जीव जेवरा वापरताना मर्यादा पडतात पण आता सगळ्यांकडे लॅपटॉप असेल असं नाही किंवा कम्प्युटर असेल असं नाही किंवा टॅब असेल असं नाही तर त्या या पद्धतीने इथं परत पुढं त्याच्यामध्ये अनेक दिलेले आहेत त्यांनी अशा पद्धतीने जर हे सगळे सोडवलात तुम्ही तर निश्चितच तुम्हाला परत ही प्रॉपर्टी वेगळी लक्षात ठेवण्यासाठी काही प्रयत्न करावा लागणार नाही तर पहा ही पण एक वेगळी दिलेली आहे त्यांनी इथं दोन्ही अँगल्स आले त्यांना मू करता येत ह्या दोन्ही अँगल्सना ते दोन अँगल्स ब्लू आणि पिंक दोन्ही कोंग्रेंटच आहेत यांना पण स्क्रीननी अशा पद्धतीने इथं आणायचे हे एकमेकांवरती ठेवायचे तुम्ही एकमेकांवरती पण ठेवू शकता हा ब्लू अँगल आणि पिंक अँगल आणि हे कॉंग्रेंट आहेत का हे पण पाहू शकता पहा तुम्ही हे दोन अँगल्स कॉंग्रेंट आहेत का एक एक हे एकमेकांवरती आता मला ते होत नाहीये तुम्ही अशा पद्धतीने एकमेकांवरती ठेवून त्यांना मूव करून पाहू शकता तर हे दोन सारखेच येतात अशा पद्धतीने तुम्हाला ते पाहता येईल आता जे आपण इन्स्पायर्ड अँगलचे दोन तीन प्रूफ घेतलेत ते प्रूफ इथं प्रॅक्टिकली करून दाखवले पहा पहिला आपण सेंटरमधून पास होणारा एक साइड पास होणार प्रूफ घेतलं होतं ते प्रूफ इथं तुम्हाला दिसत आहे ते प्रूफ आपण जे लिहिलेलं आहे पाच ओळीमध्ये ते इथं दिसायला लागले टू आर पायडस मग तो अँगल एक्स आणि अँगल एक्स होतो ह्या दोन साइड कॉन्ग्रँट आहेत इंटरसेप्टेड आर्क आहे आणि मग हा अँगल जो एंगल हा होतो अँगल सी ओ बी हा टू एक्स होतो आणि त्यावर आपण जे प्रूफ केलेलं आहे ते पहिलं प्रूफ इथं दाखवलेलं आहे त्यांनी अशा पद्धतीने आपण पुढचं पाहूया तुम्ही मी तुम्हाला याचं प्रूफ एक्सरसाइज सेकंड प्रूफ दिलेलं इथं पहा आपण जे दुसरं प्रूफ घेतलं तर सेंटर कुठं आहे सर्कलच्या त्या अँगलच्या इंटेरियर रिजनमध्ये आहे तर तेव्हाचं हे प्रूफ त्यांनी तिथं दाखवलेलं आहे अशा पद्धतीने तिसरं प्रूफ मात्र त्यांनी आपल्यापेक्षा वेगळं दाखवलेलं आहे याच्यामध्ये दा आपण वेगळं घेतलं आहे त्यांनी वेगळं घेतलं इथं ओके असं ते वेगळं घेतलेलं आहे त्यांनी प्रूफ आपण वेगळं घेतलेलं आहे सा थोडक्यात घेतलेलं आहे आपण प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने दाखवू शकतो आपल्याला माहीत आहे प्रूफ अशा पद्धतीने इन्स्क्राईब्ड अँगल थेरम आणखीन ॲपलेट्स बरेच इन्स्क्राईब्ड अँगलची थेरमशी थेरम थे रिलेटेड थे त्यांनी केलेले आहेत तुम्हाला मी बुकस ची लिंक पाठवते तुम्हाला जसा जसा वेळ मिळेल म्हणजे मला याची पण पूर्ण कल्पना आहे बाळानो की तुम्हाला सगळ्यांना न दहावीच्या विशेषतः विद्यार्थ्यांना आ, बरेच ट्युशन क्लासेस आहेत त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो आहे भरपूर लोड झालेला आहे ते मला माहीत आहे याची कल्पना आहे पण तरीही माझं काम आहे म्हणून मी दाखवते तुम्हाला आता इथं सायक्लिक क्वाडर लॅटरलचा आहे पा याचंही मी तुम्हाला लिंक पाठवते त्यांचंच घेतलेलं आहे मला म्हणजे आय एम द फॅन ऑफ हिज त्याच त्यांची मी खूप बिग फॅन आहे त्यांच्या एवढे मला म्हणजे जास्त दुसऱ्यांच्या आवडत नाहीत त्याच्यामुळे पहा आता त्यांनी थोडंसं वेगळ्या पद्धतीने घेतलेलं आहे सायक्लिक क्वाडर लॅटेरियलचं सा जे प्रूफ आहे इथं तर त्यांनी वेगळ्या पद्धतीने घेतलंय स्लायडर लावलेलं आहे स्लाइड मी म्हटलंय त्याला आपण काय करायचं एक मिनट मी ह्याला थोडंसं मोठं करू शकतो इथं जे चौकून आहे व्हाईटमध्ये त्याला आपण क्लिक केलं की के हा मोठा होतो आणि मग त्याला मी असं घेतलं स्लाइड मीला काय करते मी मूव्ह करते पहा तर अपोजिट अँगल्स ब्लू आणि पिंकमध्ये आलेले आणि हे दोन्ही इथे घेतलेत आणि तिथं एक लाईन उडली तर तुम्हाला ते दिसतात अँगल्स इन लिनियर पेअर दिसत आणि क्वार्टर लॅटरचं सम थ्री सिक्स्टी असतं ते पण दिसायला लागले ओके अशा पद्धतीने त्यांनी तिथं ते घेतलेलं आहे आणखीन एक त्यांचं ते त्याच्यामध्ये ह्याचे खाली क्वेश्चन्स आहेत तुम्ही ते क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करा त्यांनी सायलेंट डेमो पण तिथं यूट्यूबला स्व असतो हा त्यांचा तर पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला पाहता येऊ शकेल ओके आणखीन एक त्याचंच प्रूफ त्याने स्ली घेतलेला आहे अशा अनेक जणांनी करून ठेवलेलं हो तुम्ही तिथं पाहू शकता सर तुम्हाला मी सांगितलं रिसो रिसोर्सेसमध्ये जाऊन कसं पाहायचं ते तर त्या पद्धतीने आता हे दुसरं प्रूफ घेतलेलं आहे त्याने सायक्लिक क्वॉडर तर आपण घेतलं त्यापेक्षा वेगळं आहे पहा अपोजिट अँगल ऑफर सायक्लिक क्वाडर लॅटरल आर सप्लिमेंटरी तो ग्रीन तिकडं मूव केलाय ब्लू तिकडं मूव केलाय आणि लाईन मारली तर स्ट्रेट लाईन स्ट्रेट अँगल फॉर्म झालेला दिसतो आणि आपल्याला माहित आहे आणि अँगल्स लिनियर पेअरमध्ये दिसत आहेत तर याचा अर्थ अपोजिट अँगल अँगल्स सायक्लिक आर सप्लिमेंटरी असं आपल्याला म्हणता येतं याला रिसेट सुद्धा करता येऊ शकतं याला थोडंसं आपण बिक केलं तर आणखीन चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजायला मदत होऊ शकेल अशा पद्धतीने हे ॲपलेट्स तुम्ही तिथं पाहायचे आहेत मी इथं स्क्रीन शेअरिंग थांबवते जुने ते जाऊया ओके जुन्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला साठ मार्काला एक पे पेपर अल्जेब्रा साठ मार्काला ज्योमेट्री साठ मार्काला असं होतं तेव्हा यांचे सुद्धा होते पण आता सध्या फक्त फॉर्म्युले म्हणून लेट्स रिमेंबरमध्ये दिलेले काय फरक आहे सांगते ए बी आणि सी डी हे इंटेरियर रिजनमध्ये सर्कलच्या या ई मध्ये इंटरसेक्ट होतात इथं तुम्हाला पाहू शकता ह्याला सेकंड पण म्हणू शकता तुम्ही कॉर्ड पण म्हणू शकता ए बी आणि सी डी या दोन सेकंड सर्कलच्या एक्सटेरियर रिजन मध्ये इंटरसेक्ट होतात तर आपल्याला हा अँगल काढायचा आहे अँगल ई सी e, आणि त्याचा हा व्हर्टिकली अपोजिट अँगल हे दोन अँगल सारखे आहेत अँगल डीई बी e, हे काढण्यासाठी फॉर्म्युला आहे पहा अँगल ई सी e, इक्वल टू अँगल डीई बी हे काढण्यासाठीचा फॉर्म्युला मी इथे लिहायला लागले हाफ इन अ ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट करायचं आहे अँगल ए